नमस्कार. माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र कोणता? झाडं. आपल्याला अन्न देणारी, पर्यावरणाचा समतोल राखणारी आणि आपल्या दुखण्या खुपण्यावर औषधं पुरवणारी झाडं म्हणजे आपले सखे सोबती आणि पाठी राखे सुद्धा. तरी सुद्धा आपण झाडांना आपला जवळचा मित्र मानत नाही. घरामध्ये माणसं असतात पण झाडं असतातच असं नाही. पण राणी, मोठ्या शहरातल्या छोट्या घरांमध्ये माणसांना राहायला देखील जागा नसते, तर मग ते झाडं कुठून लावणार? आणि जरी समजा लावली तर त्यांची काळजी घ्यायला वेळ कुठून देतील? देतात. काही माणसं थोडाफार वेळ देतात, पण काही माणसं झाडांना आपलं सर्वस्व मानतात. अशा काही फार थोड्या माणसांपैकी एकीला आज आपण भेटणार आहोत. अरे वा, म्हणजे आपल्या या मैत्रिणीचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून अनेक माणसं वृक्षमित्र बनतील. ए पण नाव काय त्यांचं? पद्मजा खांबेटे. औषधी वनस्पतींची खूप सुंदर बाग तिने राखली. ठाण्याची तिची ही बाग आता आपण प्रत्यक्षच बघूया. वृक्षवल्ली आम्हा सोयरी किंवा झाडे लावा झाडे जगवा हे मंत्र आज घराघरात देण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. कारण माणसानं बनवलेल्या सिमेंटच्या जंगलात झाडांच्या जंगलाला स्थानच राहिलेलं नाही. जंगल पर्यावरणाचं संतुलन ठेवतं हे आपल्याला ठाऊक आहे, पण आपल्या आसपासची झाडं आपल्याला कितीतरी विकारांपासून दूर ठेवतात हे मात्र फार थोड्या लोकांना ठाऊक असेल. अगदी घराच्या आसपास आढळणारं तगरीचं झाड सुद्धा आपल्याला त्याची महती ठाऊकच नसते, पण ठाण्यातल्या पद्मजा खांबेटे या धन्वंतरी म्हणजे झाड पानांचा चालता बोलता शब्दकोशच आहे. कारण पूर्वीपासून माझी आजी असं म्हणत असे की कोणाकडे जायला लागलं तर कॅडबरी वगैरे काही घ्यायची नाही, आपण मातीचा खाऊ घेऊन जायचा. मातीचा खाऊ म्हणजे काय की डायरेक्ट मातीपासून जे उत्पन्न होतं की खजूर आहे, केळी आहेत, सफरचंद आहे, अशी जी काही वस्तू असेल की जे डायरेक्ट निसर्गातून उत्पन्न झालेली आहे तो खाऊ आपण मुलांना द्यायचा. कधीही बिस्किट कॅडबरी वगैरे द्यायचं नाही हे मनावर पहिल्यापासून ठसलेलं होतं. आणि जर कोणाचं काही पोट बिघडलं तर आजी आमची अशी पटकन तुळशीतून काहीतरी कोष्ठकोळंजन म्हण किंवा असं काढून द्यायची. तर ते बघितलं असल्यामुळे मला ती आवड निर्माण झाली. आणि मग मोठेपणी मी असं पाहिलं की आपण काहीतरी एक कोर्स करावा म्हणून मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा आयुर्वेदाचा 6 महिन्याचा कोर्स केला. पण त्याच्यामध्ये काय आहे की निदान वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या जास्त सांगितल्या जातात. तर आपल्याला जी आवड असते तर आपण निदान करायचं म्हणजे आपल्याला त्याचा पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. तर तो अभ्यास काही आपण एवढा करू शकत नाही. आपल्याला आत्ता सर्दी झाली आहे त्याच्यावर आत्ता औषध पाहिजे. आणि जास्त जेव्हा काही होतं तेव्हा आपण डॉक्टरांकडेच जातो. त्यामुळे काय झालं की असं झटपट औषध, तात्कालिक औषध जे आपल्याला मिळू शकेल ते आपल्याजवळ पाहिजे. आणि वाटलं तर निदान आपण डॉक्टरांकडनं करून घेऊ शकतो म्हणून मी हे सुरू केलं. आणि त्याचा फायदा मलाच नाही तर माझ्या अवतीभोवतीच्या माणसांना, घरातल्या माणसांना, सगळ्यांनाच झाला. आणि ती औषधं म्हणजे तुम्ही सहज घरी लावू शकता. आज पद्मजा आजी आपल्या बटव्यातून निसर्गाचं काही ना काही देणं तुम्हाला पटकन काढून देतात. एवढंच नव्हे तर समाजसेवेचं व्रत अंगीकारलेल्या पद्मजा आणि त्यांचे पती अप्पा हे अगदी आल्या गेल्या पाहुण्याला आपला हा छोटेखानी बगीचा दाखवतात आणि जाताना एखादं रोपटं देऊनच परत पाठवतात. पारिजातक सगळ्यांना माहिती आहे की जो कृष्णानी लढाई करून म्हणतात तसं स्वर्गातून ते रोप सत्यभामेसाठी आणलेलं आहे त्याचं खरोखरच इतकं महत्त्व आहे की ते सर्दी, ताप, खोकला, कावीळ या सगळ्यावर त्याचा अप्रतिम गुण येतो. कुठलाही ताप असू दे, मलेरिया असू दे, नाही तर साधा ताप असू दे, पारिजातकाची पानं 2 आणि विड्याची पानं 2 अशी जर तुम्ही 3 वेळेला घेतले विडे करून, कडू लागलं तर त्यात तुम्ही गुलकंद किंवा गुळ घालून खावा. 4 दिवस जर तुम्ही घेतलं हे औषध तर हमखास ताप जातो, मलेरियासुद्धा. पूर्वापार आयुर्वेदामध्ये रंग देण्यासाठी गोळ्यांना वगैरे औषधांना याचा म्हणजे पारिजातकाच्या देठांचाच उपयोग लोक करत आलेले आणि ती फुलं पण खावीत तुम्ही रोज, 4-5 फुलं रोज खावीत. मी पुस्तकं वाचून जे काय मला ज्ञान मिळालं ते प्रयोग आम्ही स्वतःवर केले, माझ्या घरातल्या लोकांच्यावर, आणि त्यातून जे रिझल्ट्स मिळाले त्याचा उपयोग मग कोणीही विचारतं त्यांना आम्ही असं हे करतो. आणि जे आहेत ते इतके ठाम चांगले उपयोग आहेत की त्यात कधी मला बदलही करावासा वाटला नाही, इतकं ते ज्ञान खूपच चांगलं आहे.
पण या साऱ्या मागे पद्मजा यांचा अभ्यास आणि संशोधनही आहे. आज अगदी साऱ्या खांबेटे कुटुंबानंच निसर्ग जोपासण्याचं व्रत अंगीकारलंय. अगदी छोटी नातवंड सुद्धा काही लागलं खुपलं की पानफुटीचं पान घेऊन आजीकडे धावत पळत येतात. आज खांबेटे यांच्या बंगश्री बंगल्याच्या परिसरातच त्यांचा छोटे खानी बगीचा आहे. पण यापुढे खास औषधांसाठी म्हणून मोठा बगीचा दुसरीकडे बांधण्याचा त्यांचा मानस आहे. आमच्या इथे आत्रेकट्टा म्हणून आहे, तिथे मी ते लेक्चर दिलं दोन लागोपाठ, तिथे माहितीपर अशी सांगितली, तर प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आणि तो वाढतोच आहे. म्हणजे मी छोट्या पुस्तिका काढल्या, त्या 100-125 नेल्या, त्या तात्काळ संपल्या, आणि अजून किती नेल्या तरी त्या दरवेळी सगळ्या संपूनच जातात. म्हणजे इतकं आवडलेलं आहे ते लोकांना. आजकाल अँटीबायोटिक्सच्या जे दुष्परिणाम असतात, साईड इफेक्ट्स असतात, त्याला लोक वैतागलेली आहेत, आणि याच्यामुळे काहीही साईड इफेक्ट होत नाहीत, त्यामुळे प्रतिसाद हा नेहमी आजकाल वाढताच आहे आणि लोक अगदी आनंदाने घेतात, काहीच प्रश्न नाही. पेणला आमची छोटीशी जमीन आहे, म्हणजे ज्या आजीचं मी उदाहरण दिलं, तिचं माझ्यावर फारच प्रेम असल्यामुळे तिनेच मला ती जमीन दिलेली आहे. तर तिथे आता आम्ही करायला सुरुवात करणार आहोत. आत्ताच तिथे बोर वगैरे केलेलं आहे, पुढल्या वर्षी बहुतेक आम्ही सुरुवात करू तिथे काही लावायला. आणि जरा थोड्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे खूप मोठं नाही पण तरी मोठ्या प्रमाणावर करण्याचा विचार आहे. निसर्गाच्या प्रेमात असलेलं खांबेटे कुटुंबीय इतरांनाही हे निसर्ग व्रत आचरण्याचा प्रेमळ सल्ला देतात आणि निसर्गानं दिलेल्या या मौलिक ठेव्याचा सांभाळ करण्यासाठी उद्युक्त करतात. रोज सकाळी ते अगदी 40 पानांचं सहज चर्वण करतात आणि खरोखरच साठी उलटली तरी आज खांबेटे आजी आजोबा धडधाकट आहेत आणि हा वारसा सांभाळण्याची शिकवणही तुम्हा आम्हाला देत आहेत. दिवाळी संपल्यावर कसं शांत वाटतं नाही? हो ग, दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आपण ध्वनी प्रदूषणाला निमंत्रणच देत असतो. फटाक्यांच्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध मोहीम राबवणाऱ्या प्रतिभा बेलवलकर यांना आपण आज भेटणार आहोत. यंदाच्या दिवाळीत किती ध्वनी प्रदूषण झालंय याची आकडेवारीच ते आपल्याला सांगतील. नमस्कार प्रतिभाताई, मानसीमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आवाजाच्या प्रदूषणाचं सगळ्यांनाच माहिती असतं, कळत असतं, पण हे प्रदूषण किती होतं, म्हणजे ह्याचं काही परिमाण आहे का? हां, आवाज कुठल्याही वस्तूमधून निघतो आणि मग तो आपल्या कानावर येऊन आदळतो. तो ज्या तीव्रतेने आपल्या कानावर येऊन आदळतो, हे मोजायचं जे परिमाण आहे त्याला डेसिबल म्हणतात, आणि ते मोजायचं यंत्र पण आहे त्याला डेसिबल मीटर म्हणतात. अच्छा, मग हे यंत्र आपल्याकडे आज आहे? आहे ना, हे डेसिबल मीटर आहे. हे साधंच असतं, फक्त आपल्याकडे भारतात ते सहजगत्या उपलब्ध नाही आहे. काही नाही, याला नुसतं एक खटका आहे, तो फिरवल्यानंतर आपल्याला आवाज कळू शकतात. इथे मीटरवर ते आकडे आहेत आणि जे जास्त आकडे आहेत ते लाल अक्षरात लिहिलेले आहेत. ह्या ध्वनी प्रदूषणाचं नक्की दुष्परिणाम काय आहेत? सामान्य माणूस खरं म्हणजे सहन करू शकतो ती पातळी अतिशय कमी आहे. दिवसामध्ये फक्त तो 45-55 आणि रात्री 35-45 पण ह्याच्याबद्दल आणखी धक्कादायक बातमी ही की दिवसा तर नाहीच पण रात्रीसुद्धा इतका कमी आवाज कुठेही नसतो. कारण रात्री आपलं शांत झोप यावी म्हणून जो पंखा लावतो त्याचाच आवाज 65 decibel असतो, आणि दिवसाचे आवाज हे जवळजवळ 78-85 जातात. ह्याच्यातसुद्धा एक थोडीशी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की WHO ज्यावेळेला ही स्टँडर्ड्स ठरवली ती 1970-75 आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक सुधारणांमुळे हा आवाज जवळजवळ 1 decibelने दरवर्षी वाढत जातो आहे. त्यामुळे तसा परमिसिबल म्हणजे जो आपल्या कानांनी शरीराने थोडीशी सवय केली आहे तो 75 आहे, अर्थात आपल्या मुंबईत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक येतो. आणि दुष्परिणाम म्हणाल ना तर हे असे आहेत की चिडचिड वाढते, झोप येत नाही, ॲसिडिटी वाढते. तर यंदाच्या दिवाळीत नक्की किती प्रदूषण झालं असं तुम्हाला वाटतं? आवाजाचं प्रदूषण मागच्या वर्षी इतकंच होतं, आणि खरं म्हणजे हा आदेश न्यायालयाने मागच्या वर्षी दिलेला होता पण आपल्याकडे संथगतीने त्याचा विचार झाला, ह्यावर्षी तो कागदोपत्री चालला आणि आपण आशा करूया की पुढच्या वर्षीपर्यंत त्यात काहीतरी सुधारणा होईल. सार्वजनिक उत्सव आणि त्याचा गोंगाट ह्यामुळे तर प्रदूषण होतंच,
पण इतर वेळीसुद्धा ट्रॅफिकमुळे प्रदूषण होतं, तर ह्यासाठी काय उपाय करता येतील? आपणच करायचे ना, म्हणजे आपण मी ह्याच्यामध्ये राहते उपनगरात, रिक्षात बसलं की तो रिक्षावाला माझी इच्छा असो नसो त्याचा टेप रेकॉर्डर बडवायला सुरुवात करतो, त्याचा आवाज 85-90 जातो. तर मी त्याला सांगायचं की नाही, मला ऐकायचा नाही, तू बंद कर पहिल्यांदा. आणि ज्या वेळेला आपण सिग्नलपाशी थांबलेला असतो, तो काहीही कारण नसतं, माहीत असतं की सुरू झाल्याशिवाय कोणीही जाणार नाही, मागचे पुढचे सगळेजण हॉर्न वाजवत असतात. आपण निदानच्या वाहनात बसलो असू, त्या वाहनवाल्या चालकाला तरी बंदी करायची की नाही. मला सांगा, आपण ही जी ध्वनी प्रदूषणाविषयीची मोहीम काढली आहे, त्याचा आत्तापर्यंत नक्की किती फायदा झाला आहे? आता पर्यावरणाचा फायदा खरं म्हणजे आपल्याला पुष्कळ करून घ्यायला हवा आहे, कारण त्याचं संतुलन राखायला हवं आहे. पण मला वाटतं त्याचे सफलतेबद्दल मात्र मला काही फारशी अशी आशादायक खात्री नाही देता येणार. ध्वनी प्रदूषण हे बाहेर तर होतंच, पण तितकंच प्रदूषण घरातही होतं. तर घरातल्या माणसाने हे प्रदूषण टाळण्यासाठी काय काय करावं? हा दुष्परिणाम टाळण्यापेक्षा जे ध्वनी प्रदूषण आपण घरातलं टाळू शकतो ते टाळायचं. आता मी म्हटलं तसं की पंख्याचा आवाज उन्हाळ्यापायी आपण सहन करायला पाहिजे, पण बेल आपण जी दंकळ 3-4 वेळा वाजवतो किंवा दाबून धरतो, त्याचा आवाज 90 जातो, हे आपण कमी करू शकतो. घरातला टीव्ही जो आहे तो अतिशय कमी आवाजात ऐकायचं सवय करायची, कारण शेवटी आवाजाचं कसं आहे, तुम्ही एकदा खूप जोरात बोलायची सवय केलीत ना की मग तुम्हाला त्याच्यापेक्षा हळू बोललेलं ऐकूच येत नाही. आपण हा एक सवय करून घेतली की नाही, जोरात बोलल्याशिवाय ऐकूच नाही येणार. तर ही सवय करायला पाहिजे कोणतीही वस्तू वापरताना की त्याचा आवाज, आपल्याकडे नाही आहे ही पद्धत पण परदेशात हा प्रकार आहे की मिक्सर आवाज होतो, आपण म्हणतो आवाज होतो ठीक आहे, पण परदेशामध्ये लोक जास्त किंमत घेऊन कमी आवाज करणाऱ्या घरगुती उपकरणं वापरतात. तर आपणही असा विचार करायला हरकत नाही, बऱ्याचशा पाश्चात्य गोष्टी आपण अवलंबल्या आहेत, तर ध्वनी प्रदूषणासाठी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही. प्रतिभाताई, तुम्ही आम्हाला ध्वनी प्रदूषणाविषयी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मानसीच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. नमस्कार. आजच्या कौशल्याचं नाव आहे शैला परब. ही सलाड डेकोरेशन करते. लग्न समारंभात किंवा मोठ्या पार्टीमध्ये अत्यंत आकर्षकरित्या मांडलेली सॅलड्स म्हणजे कौतुकाचा विषय असतो. भाज्या आणि फळं कापून त्यातून एक सुंदर चित्रशिल्प निर्माण करणं ही कला काही सोपी नाही आहे. शैला यामध्ये निष्णात आहे. आज ती आपल्याला काही प्रात्यक्षिकं करून दाखवणार आहे. शैलाकडून सलाड डेकोरेशन शिकण्याची आज आपल्याला संधी मिळते. आज आपण इथे मुळ्यांपासून बनवणारी फुलं आणि त्याचा तयार होणारा फ्लॉवर पॉट आणि कांद्याचा पक्षी या दोन गोष्टी इथे शिकायच्या आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य हे आपल्याला कार्विंगसाठी लागणारा पेरिंग नाईफ, छोटी कैची, पिलर, लवंगा, टूथपिक, पिन्स, मोठ्या साईजच्या टूथपिक्स, कांद्याची पात, फ्लॉवर वाससाठी काकडी, फुलं करण्यासाठी मुळा व गाजर, कांदा. आज मी आता तुम्हाला मुळ्यावर फुलं कशी करायची ते दाखवत आहे. मुळ्याला खालून सिलेंड्रिकल शेप देऊन घ्यावा. त्यानंतर पेरिंग नाईफ 1/2 इंच आत घुसून त्याचे पाकळीचा आकार तयार करावा. ते 4 पाकळ्या जसा मुळ्याचा आकारमान असेल त्याच्यात बसवाव्यात. मधला एक्सेस भाग काढून टाकून हे झालं मुळ्याचं फूल तयार. याला मोठी टूथपिक लावून 1/2 तास ते पाण्यात भिजवावं, म्हणजे नंतर ते पूर्ण फ्रेश होऊन ही अरेंजमेंट केल्यावर 2-3 तास हे फ्रेश राहतं. आता आपण कांद्याच्या पातीपासून गवत कसं तयार करायचं ते पाहूया. कांद्याची पात ह्या प्रमाणात कापून घ्यावी फुडून आणि पाठवून, आणि त्याला पेरिंग नाईफने बारीक बारीक छेद द्यावी. कांद्याची पात कापताना काही वरच्या लेवलला कापावी, काहीचे छेद छोट्या वरच्या लेवलला द्यावेत, आणि नंतर ते 1/2 तास पाण्यात भिजवून त्यापासून नंतर सुंदर गवत तयार होतं, ते आपल्याला फ्लॉवर वाससाठी उपयोग करता येईल. आता आपण पुढचा फ्लॉवर वास तयार करूया. काकडी वरच्या बाजूनी थोडी
आणि खालच्या बाजूने थोडी बेस करण्यासाठी कापून घ्यावी. कापलेल्या काकडीला पेअरिंग नाईफने आपल्याला सुंदर डिझाईन तयार करता येईल. क्रॉसमध्ये झिगझॅगवर डिझाईन तयार करावे. अशा प्रकारे काकडीला डिझाईन तयार झालं आणि या काकडीचं टेक्स्चर असं आहे की ह्याला सिरॅमिकचा इफेक्ट आपोआपच येतो आहे. याच्यात सगळे आपण केलेली फुलं आणि गवत अरेंज केल्यावर आता कसं दिसेल ते आपण आता पाहूया. हे मुळ्याचं फूल रंगात बुडवलं असता, 15 मिनटं रंगात बुडवून ठेवलं असता त्याचा रंग अशा प्रकारे लेमन येलो तयार होतो. त्याला आता आपण कांद्याची पात लावूया आणि फ्लॉवर याच्यात अरेंज करूया फ्लॉवर पॉटमध्ये. आपण कांद्याची पातीचं करून ठेवलेलं गवत तेही आता आपल्याला उपयोगात आणता येईल. 15 मिनिटांनी त्या गवताचं असं स्वरूप पाहायला मिळेल. अशी आपण गाजराची फुलं देखील करू शकतो. कांद्याची फुलं तयार होतात अशा पद्धतीने. आता आपण पाहूया कांद्याचं पक्षी. एक छोटा कांदा आणि त्याच्याबरोबर दुसरा मोठा कांदा. फक्त कांदा कापताना त्याला थोडा मोठा देठ ठेवावा. त्याचं आता कसं प्रकारे करायचं ते पहा. कांद्याला पेअरिंग नाईफने शेवटच्या भागाला छोटे 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 छेद द्यावे. आता हा मी गाजराचा तुकडा घेतला, याची आपण पक्ष्याची चोच तयार करणार आहोत. या गाजराच्या तुकड्याला आयताकार कापून घ्यावं. आयताकार गाजराचा तुकडा कापल्यावर त्याला पुन्हा व्ही शेप देऊन घ्यावा आणि व्ही शेपच्या मध्यापासून त्याला चोचीच्या आकाराचं कट द्यावा. म्हणजे त्यातून अशा प्रकारे पक्ष्याने उघडलेली चोच तयार झाली. ही चोच पक्ष्याच्या छोट्या कांद्याला देठाच्या बाजूने लावून टाकावी. ही झाली पक्ष्याची चोच. आता टूथपिकने त्याला 2 होल करून डोळ्याचे हे तयार कराव्यात. खाचा चोचीला मध्य धरून आणि लवंगांच्या मधलं बी हे बी काढून अशा प्रकारे ही लवंग त्याच्या डोळ्यांना लावावी. आता हे पक्षी दुसरा कांदा एकत्र करून मार्क करून घ्यावा आणि टूथपिकने पुन्हा होल करावा दोन्ही कांद्यांना. आणि साधारण दोन्ही एका रेषेत येतील अशा पद्धतीने कांदे एकाला एक जोडावे टूथपिकच्या साह्याने. हा पक्षी पाण्यात टाकल्यावर ह्याचा पिसारा पूर्ण फुलून ते एकात एक जातो आणि सुंदर आकाराचा पक्षी आपल्याला अर्धा तास पाण्यात भिजवल्यावर बघायला मिळेल. आणि तो एकत्र तयार होऊन आपण कसं दिसेल डिस्प्ले केल्यावर ते पाहूया. हे आपण कोळ्याचं छोटा बेस घेऊन त्याच्यावर मुळ्याची ही गुलाबाची फुलं केलेली आहे, कांद्याचं फूल केलेलं आहे आणि त्याच्या बाजूने हे दोन पक्षी आपण लावल्यावर अतिशय सुंदर टेबलवर आपण छोटीशी एक अरेंजमेंट ठेवू शकतो की जेवणाऱ्यालाही त्याचा आनंद लुटता येतो. आजच्या मानसीच्या सल्ल्यात ओव्याचे काही उपयोग. पोट ठीक करण्यासाठी 1/2 चमचा ओवा रोज खावा. सांधेदुखीसाठी उत्तम उपाय, ओव्याची पावडर आणि कणिक एकत्र भिजवून दुखऱ्या भागावर लावा आणि त्यावरती एक घट्ट कापड गुंडाळा. सांधेदुखी कमी होईल. मीठ आणि ओवा मिसळलेल्या कोमट पाण्याने गुळण्या केल्या तर घशाला आराम मिळतो. शिक्षक आणि गायकाने हा उपाय जरूर करून पाहावा. ओवा घालून उकळलेलं आणि गार केलेलं पाणी बाळाला पाजा. पोटदुखीने अस्वस्थ झालेलं त्याचं रडणं नक्की थांबेल. आता आपली भेट उद्या. नमस्कार.